आजही 24 तास एक पाऊल पुढे. छगन भुजबळ यांच्या संदर्भात ते पाहूयात काय आहे ही ब्रेकिंग न्यूज. नवा पक्ष स्थापन करणार नाही असं छगन भुजबळ म्हणतायत. चंद्रपूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. मुंडेंसोबत आरक्षणासाठी काम करणार असल्याचं ते म्हणतायत. ओबीसी आरक्षणासाठी आपण मुंडेंसोबत काम करणार आहे, मात्र नवा पक्ष स्थापन करणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. आपल्यासोबत चंद्रपूरहून आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात. आशिष, एकंदरीत छगन भुजबळ यांचं जे वक्तव्य आहे ते पाहता कुठेतरी नाराजी आहे त्यांची त्यांच्या पक्षाबाबतची असं वाटतंय? निश्चितपणे सुवर्णा, गेली काही दिवस भुजबळांवर सातत्यानं या ना त्या कोणातून वेगवेगळे आरोप होत आहेत, मात्र पक्ष त्यांच्या मदतीला धावताना दिसत नाही. स्पष्टपणे आज एक मोठा मेळावा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात चंद्रपूरच्या सिंदेवाही इथं आयोजित करण्यात आला होता. आपल्या भाषणातून भुजबळांनी नकारात्मक सूर जरी आळवले नसले तरी त्यांचा रोख मात्र स्पष्ट होता. आपण ओबीसी आरक्षणासाठी मुंडेंची मदत घेत आहोत हे त्यांनी पक्षाला ठणकावून सांगितलं आहे. शिवाय किरीट सोमय यांचे जे आरोप आहेत त्यावर भाष्य करताना त्यांनी कोर्टात जावं, खुशाल जावं आणि समजा आरोप सिद्ध झाले तर आपण राजकारण संन्यास घेऊ असाही पवित्रा भुजबळांनी या भाषणातून घेतला. अगदी बरोबर आहे आशिष. एकंदरीत छगन भुजबळ यांनी आपली नाराजी इथे व्यक्त केली, त्यामुळे आता पुढच्या काळात राजकारणात खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी घडतायत हे पाहणं निश्चित औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आपल्यासोबत होते आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे. एकंदरीत छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळावा जो चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यात आयोजित करण्यात आला होता तिथे हे मत व्यक्त केलंय. आपण ओबीसींसाठी ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंडेंसोबत काम करणार असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.